हाय फ्रेंड्स, पोवीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर एप्रिल महिना चालू झालेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला उन्हाळ्याच्या रेसिपी करून दाखवायला सुरुवात करणार आहे। तर आज मी तुम्हाला आंब्याचं पन्ह कसं बनवतात तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे। तर इथे मी 4 आंबे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। देठाकडील भाग काढून घेणार आहे आणि कुकरला 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेणार आहे। तर इथे मी कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून घेतलेले आहेत आणि कुकर थंड झाल्यानंतर ते मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। तर इथे कुकर थंड झाल्यानंतर आंबे मी काढून घेतलेले आहेत आणि त्याचा गर असा काढून घ्यायचा आहे, चमच्याने वगैरे काढून घ्यायचा आहे आणि या कोळीचा पण गर आपल्याला काढून घ्यायचा आहे। आणि याच्यामध्ये मी गूळ टाकणार आहे। तर इथे मी तुम्हाला दिसत असेल गूळ घेतलेला आहे, तर तो 1/2 किलो गूळ घेतलेला आहे। तर त्याच्यामध्ये आंब्याचा आंबटपणा किती आहे त्याच्यानुसार आपल्याला गूळ लागणार आहे। तर हे आंबे जास्त आंबट नाहीत, त्याच्यामुळे त्यातील निम्मा भागच मी गुळाचा टाकणार आहे। म्हणजे 4 आंब्यांना मी जवळजवळ 1/2 किलो गूळ हा घालणार आहे। तर आता हा गर आपला काढून झालेला आहे आणि हा 1/2 किलो गूळ आहे, त्याच्यातील मी 3 चमचे गूळ याच्यामध्ये टाकलेला आहे आणि हा गूळ आपल्याला त्याच्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे। ही प्रक्रिया आपण मिक्सरलाही करू शकतो, पण त्याचं काय आहे ना, जे मिक्सरला आपण बनवतो ना त्यामुळे त्याचा कलर आणि चव यामध्ये खूप फरक राहतो। जे हाताने जे आपण बनवतो ना त्यामुळे त्याला ओरिजिनल जी टेस्ट आहे, ओरिजिनल जी चव आहे ती कायम टिकून राहते। तर इथे आपण हा गूळ पूर्ण असा विरघळून घेऊयात। तर आंबा हा पित्तनाशक आहे, तर ही तुम्ही चाळण पाहू शकता। तर या चाळणीमध्ये मी तो गर आता गाळून घेणार आहे। म्हणजे त्या गरमध्ये जर मोठे काही बाग गेले असतील, आंब्याचे तुकडे गेले असतील, तर ते वरतीच राहतील। तर या पद्धतीने आता आपण हे आंब्याचा गर गाळून घेऊयात। तर पन्ह हे प्रत्येक उन्हाळ्यामध्ये आपण सेवन केलंच पाहिजे। पाण्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे गर्भावस्थेत ज्या स्त्रिया आहेत त्यांना गर्मीपासून संरक्षण होण्यास मदत होते आणि त्याच्यामध्ये साखरही कमी असते, त्यामुळे शुगरच्या लोकांना त्याची खूप मदत होते। तर इथे मी आंब्यामध्ये शिजताना जे पाणी घातलेलं तेच पाणी मी त्याच्यामध्ये टाकून हा गर पूर्ण खाली घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा थोडासा भाग जो राहिलेला आहे तो आता आपण काढून ठेवूया। आणि त्याच्यात आपल्याला पाणी घालावंच लागणार आहे, त्याच्यामुळे दुसरं पाणी घालण्याऐवजी हे आंबा शिजवताना जे पाणी वापरलेलं तेच पाणी आपण वापरायचं आहे। तर हा गर आपण पाहू शकतो, हा गर आपल्याला मिळालेला आहे। तर हा आंब्रसासारखा दिसत आहे कारण त्याच्यामध्ये आपण गूळ घातलेला आहे आणि तो हाताने मिक्स करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे हा ऑरेंज कलर दिसत आहे। तर याच्यामध्ये मी आता जिरे पूड, मिरी पावडर, वेलची पावडर आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून ते मिश्रण मिक्स करून घेणार आहे। तर इथे माझ्याजवळ पुदिना नाही, पण तो पुदिना तुम्ही असेल तर बारीक करून घाला। म्हणजे पुदिन्यामुळे काय होतं, पुदिना हा थंड असतो आणि त्याची खूप छान टेस्ट आपल्याला मिळते। तर हे पन्ह तुम्ही 2 ते 3 महिने वापरू शकता। हवा बंद बॉटलमध्ये भरून तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलं तर 2-3 महिने तुम्ही वापरू शकता। आणि बाहेरून कोल्ड्रिंक आणून पिण्यापेक्षा घरी बनवलेलं पन्ह जर तुम्ही पिलं तर त्याचं समाधानही आपल्याला होईल। तर बाहेरून कोरोनाच्या काळात बाहेरून कोल्ड्रिंक्स आणून बाहेर पैसे वेस्ट करून बाहेरच्या कंपन्यांना पैसा कमवून देण्यापेक्षा घरगुती जर आपण पन्ह करून पिलो तर आपल्याला कोरोनाची भीती तशी राहणार नाही। तर आपल्याला इथं ग्लासमध्ये एक बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत मी आणि 1 भाग पन्ह आणि 3 भाग पाणी असं करून आपल्याला प्यायचं आहे। पण जर आपल्याला जास्त प्रमाणात पन्ह हवं असेल तर 2 भाग पन्ह आणि 2 भाग पाणी असं आपण टाकू शकतो। तर इथे मी बर्फाचे खडे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2-2 चमचे पन्ह घातलेलं आहे आणि त्याच्यावरती पाणी टाकणार आहे।
तर पन्ह पिल्यामुळे आपल्याला खूप फायदे होऊ शकतात. त्याच्यामुळे आपली स्किन वगैरे चांगली राहू शकते, केस दाट होण्यास मदत होते, ॲसिडिटी कमी होते, चेहऱ्यावरील डार्क सर्कल्स कमी होतात. त्यामुळे तरुण मुलामुलींनी तर अवश्य पन्ह हे पिलंच पाहिजे. तर इथे मी पाणी टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये आणि आता ते चमच्याने छान असं ढवळून घ्यायचं आहे. तर हे पन्ह आपलं तयार झालेलं आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही कमेंट्स करून मला सांगा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेले बेल आयकॉनिकचे बटन दाबायला विसरू नका, म्हणजे माझे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पोहोचतील. तर या उन्हाळ्यात तुम्ही जरूर हे पण करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद.